एकत्र है लक्षात ठेवा आता नहीं तो कभी नहीं आता नहीं तो अतिक्रमण करून त्यांचे हिरवेकरण केले जात आहे। श्रद्धा वालकर तिच्या देवाचे 35 तुकडे करणारा धर्मांध आपता आणखी 20 हिंदू मुलींना फसवतो। कोणाला सांगितलं धर्मांतरण शासकीय भूमि लाटून त्यावर केले जाणारे अनधिकृत बांधकाम या समस्येच्या विरोधात आज या हिंदू जनसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून समस्त हिंदू समाज आज रस्त्यावर उतरून महाराष्ट्र सरकारकडे मागणी करत आहे। नमस्कार नमस्कार, मी डॉक्टर उदय धुरी, प्रवक्ता हिंदू जनजागृती समिति। समस्त हिंदू संघटना आणि हिंदू जनजागृती समिति वतीने हा भव्य असा हिंदू जनसंघर्ष मोर्चा इथे आपण पाहतच आहात। आपल्याला माहिती आहे की लव जिहाद श्रद्धा वालकरची हत्या झाली। धारावीमधून म्हणतात की 35 तुकडे नाही तर आम्ही 70 तुकडे करू। मुंबईच्या रस्त्यावर रूपाली चंदन शिवे याचे गळा चिरून हत्या करण्यात आली। काय चाललंय? जिहादी मानसिकता कुठपर्यंत आम्ही सहन करणार? म्हणूनच हा आक्रोश या मोर्चातून दिसतच आहे। असे महाराष्ट्रभर मोर्चे चाललेले आहेत। सरकारने ताबडतोब कायदे करावेत, त्याशिवाय लँड जिहाद
आज घाटकोपर मध्ये लँड जिहाद पाहायला मिळत आहे. हरित लवादाच्या जागेवर लँड जिहाद होत आहे. बीएमसी काय करताय? बीएमसीने ताबडतोब हे अनधिकृत मस्जिद तोडली पाहिजेत. आमचे गड किल्ले दुर्ग याच्यावर लँड जिहाद होत आहे. हे सगळं तोडलं पाहिजे. बीएमसीने अनधिकृत आहे आणि हे सगळं तोडलं पाहिजे. त्याशिवाय धर्मांतरणाची समस्या आहे. त्या धर्मांतरण समस्येच्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये आक्रोश आहे. म्हणूनच लँड जिहाद, लव जिहाद आणि धर्मांतरण यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने कायदे तत्काळ करायला हवे. जोपर्यंत कायदे करणार नाही अशा तऱ्हेचे मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रात तालुका तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात होत राहते. नाव सांगा सर. मी डॉक्टर उदयधुरी, प्रवक्ता हिंदू जनजागृती समिती.